हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. एक महिला राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून सक्षमपणे कार्यरत असणाऱ्या आमच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यावरती आज गोपीचंद पडळकर यांच्या भुंकणाऱ्या कुत्र्याने अतिशय खालच्या आणि हीन भाषेमध्ये टीका केलेली आहे. एक महिला म्हणून टीका करत असताना सुसंस्कृत महाराष्ट्राला हे न शोभणारे व अशोभनीय आहे. रुपालीताई चाकणकर या फक्त महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत नाहीत, तर या महाराष्ट्रामध्ये वेळोवेळी ज्या ज्या महिलांच्यावरती अन्याय आणि अत्याचार होतात त्यांच्या हाकेला ओ देण्याचं काम रुपालीताई चाकणकर यांनी केलेलं आहे. आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये भाजपच्या खासदारांच्या सुनबाईंना सुद्धा न्याय देण्याचं काम आमच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर करत आहेत. गेली अनेक महिने आपण जर पाहत असाल तर गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्यावरती अतिशय खालच्या दर्जाची टीका करत आहेत. हा शेवटचा आम्ही त्यांना अल्टिमेट देत आहोत की त्यांनी या टीका टिप्पणी थांबवाव्यात, अन्यथा सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांच्या तोंडाला काळं फसल्याशिवाय राहणार नाही आहोत. आणि त्यांच्या भुंकणाऱ्या कुत्र्यांना थांबावं. रुपालीताई चाकणकर या सुसंस्कृत या महाराष्ट्रातल्या नेत्या आहेत. गोपीचंद पडळकर हे स्वतः भीक मागत बारामतीला गेले होते, निवडणुकीला उभा राहिले होते आणि त्यांचं डिपॉझिट त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे हे गोपीचंद पडळकरच्या कार्यकर्त्यांनी विसरू नये आणि त्यांनी भानावरती येऊन आपली शब्द आवरावे.